शहर के न्यू इंग्लिश हाई स्कूल में धूपकालीन छुट्टियों में आनंददायी छंद शिविर का आयोजन 2 मई को खरे सभागृह में किया गया। इस शिविर में अनेक विद्यार्थियों ने सहभाग लिया था। वर्धा इंग्लिश हाई स्कूल में शिविर का आयोजन किया गया। 2 मई को इस उपक्रम का शुभारंभ किया गया। प्राचार्य केतकी साने, उप मुख्याध्यापिका विद्या गुज्जेवार, उप प्राचार्य मंगल पावड़े, पर्यवेक्षक वासंती कुलकर्णी, अनघा आगवन, विजय जुगनाके, पालक प्रतिनिधि दिनेश ठाकरे मुख्य रूप से उपस्थित थे। आनंददायी छंद यह उपक्रम 2 मई से 13 मई इस कालावधि में निःशुल्क आयोजित किया जाएगा। इस कालावधि में छात्रों को आनंददायी शिक्षण दिया जाएगा, जिसमें चित्रकला, हस्तकला, क्रीड़ा, नृत्य, हस्ताक्षर सुधार, गणित, विज्ञान, प्रतिकृति तैयार करना, अनुपयोगी वस्तुओं में से कला, संगीत और इसी प्रकार छात्रा के सुप्त गुणों को बढ़ावा देने के लिए विविध उपक्रम आयोजित किए जाएंगे। इस माध्यम से संस्कारक्षम पीढ़ी बनेगी और नई तरीके से प्रवेश लेने वाले विद्यार्थियों को भी इस शिविर में सहभागी होने का मौका मिलेगा। ऐसी जानकारी प्राचार्य साने इनके वक्तव्य से उन्होंने दी। नमस्कार, केतकी दीपक साने, प्राचार्य हिंदी संस्कृत वर्धा। आजपासून आम्ही आमच्या शाळेमध्ये 5 ते 8 या विद्यार्थ्यांकरता, 5 ते 8 विद्यार्थ्यांकरता आनंददायी छंद शिबिर घेतो आहे। या छंद शिबिराचा उद्देश हाच आहे की मुलांचा त्यांच्यामध्ये असलेल्या गुणांचा विकास व्हावा, त्यांना शिस्त लागावी, त्यांच्यामध्ये त्यांची जी ऊर्जा आहे तिला प्रवाहित करून त्याचा चांगला उपयोग, म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह असा उपयोग त्याचा समाजाकरता, म्हणा शाळेकरता, कुटुंबाकरता झाला पाहिजे आणि त्यांच्यातून एक चांगला व्यक्तिमत्व घडलं पाहिजे हा उद्देश आहे आणि त्यातून त्यांना आनंदही मिळाला पाहिजे हा मेन, म्हणून त्याला नाव दिलं आम्ही छंद, आनंददायी छंद। म्हणजे आनंदातून छंद आणि त्यांच्या गुणवत्तेचा विकास। तर हे शिबिर आमचं 13 तारखेपर्यंत होणार आहे। त्याची वेळ 7 ते 9 अशी राहील। आज त्याचं उद्घाटन होतं। आज उद्घाटनाला जवळजवळ 175 विद्यार्थी आले आणि त्याच्याबरोबर काही पालक प्रतिनिधीसुद्धा आले। यामध्ये आज एका मुलीने गणेश वंदना सादर केली आणि वेशभूषेमध्ये वेगवेगळ्या प्रांतातील वेशभूषा करून काही विद्यार्थी आले आणि आम्ही मुद्दाम त्यांना तशी वेशभूषा करायला सांगितली, कारण मुलांना आवड असते वेगवेगळ्या वेशभूषेचे आणि ते युनिफॉर्ममध्ये येऊन कंटाळलेलं असतात, म्हणून त्यांना जरा मोकळं वाटावं आणि वेगळं काहीतरी त्यांना पाहायला मिळावं, एन्जॉय करायला मिळावं या उद्देशाने वेगवेगळ्या वेशभूषे मुली महाराष्ट्रीय वेशभूषेत आल्या आणि त्यांनी स्वागत केलं पाहुण्यांचं आणि आज त्यांना ध्यानधारणा, प्रार्थना, स्वागत गीत आणि उद्घाटनपर भाषणं आणि खेळ झाले आणि खवटप झालं। आज 9 वाजल्यानंतर आम्ही त्यांना सोडलं। अभ्यास यात म्हणजे नुसतं केवळ करमणूक हा उद्देश नाही आहे, यातून आम्ही अभ्याससुद्धा त्यांचा घेणार आहे। गणिताच्या सोप्या पद्धती, अंधश्रद्धा निर्मूलनासाठी किंवा रोजच्या जीवनातील दैनंदिन विज्ञान, नंतर छंद कसे जोपासावे, वाचनाची कशी आवड लागावी, या सगळ्यांकरता आम्ही प्रयत्न करणार आहोत। आमच्या विद्यार्थी या 10 दिवसाच्या शिबिरात एक विकसित असा विद्यार्थी तयार होईल याची मला खात्री वाटते। त्यासाठी आमचे सर्व शिक्षक पूर्णपणे प्रयत्न करतायत। त्यांना आमचे सगळे पर्यवेक्षक, पदाधिकारी मार्गदर्शन करतायत आणि या सगळ्यांच्या सहकार्याने आमचं शिबिर हे उत्तम होईल अशी अपेक्षा आहे आणि ते होईलच याची खात्री आहे। मी सौविद्या विकास गुज्जेवार, उपमुख्याध्यापिका न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाकरता। आजपासून दिनांक 2 मे ते 13 मे आमच्या शाळेमध्ये न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये 5 ते 7 विद्यार्थ्यांकरता आनंददायी छंद शिबिर हे आम्ही घेतो आहोत। अभ्यासाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांमधले सुप्त कलागुण जे आहेत त्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांची त्याच्यामध्ये प्रगती व्हावी आणि तसंच त्याचबरोबर व्यक्तिमत्व विकाससुद्धा त्यांचा व्हावा, विद्यार्थ्यांमध्ये चांगला बदल आपल्याला दिसून यावा याकरता हे शिबिर घेण्याचं आम्ही ठरवलं। त्याला उत्तम प्रतिसाद पहिल्याच दिवशी
आम्हाला मिळालेला जवळपास 175 विद्यार्थी आज उपस्थित होते. सकाळी 7 ते 9 वेळामध्ये ही शिबिर राहणार आहे आणि निश्चितच या शिबिराचा विद्यार्थ्यांना अभ्यासाव्यतिरिक्त छंद जोपासण्यामध्ये आणि अभ्यासपूरक आनंददायी काही उपक्रमसुद्धा याच्यामध्ये असल्यामुळे निश्चितच फायदा होईल. पालकांनी या शिबिराकरता जास्तीत जास्त आपल्या पाल्यांना पाठवावं आणि त्याचा लाभ आपल्या पाल्यांना करून द्यावा असं मी या ठिकाणी आवाहन करते आणि या शिबिराला खूप खूप शुभेच्छा देते. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.